आज सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, आमचे जय भाऊ या ठिकाणी आहेत. मला आठवतं आम्ही पाणी पूजनाला गेलो, 50,000 लोक त्या ठिकाणी होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता, कारण त्यांच्या चार पिढ्यांनी ज्या पाण्याची वाट पाहिली होती ते पाणी त्या ठिकाणी पोचलं होतं. बंधू भगिनींनो, आम्हाला राजकारण येत नाही, आम्ही राजकारणात तरबेज नाही. आम्हाला एकच गोष्ट समजते, आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे ते विकास करण्याकरता, त्यांचे दुःख कमी करण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याकरता त्यांनी आपल्या जीवनातले 24 तास हे त्यांच्या कामामध्ये लावणारे आम्ही आहोत. आणि म्हणून 50-50 वर्ष आश्वासन देणारे जे करू शकले नाहीत ते 5-10 वर्षांमध्ये आम्ही करू शकलो, कारण खरे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते.